पश्चिम विदर्भात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पश्चिम विदर्भातील 86 गावात 91 टँकरने पाणी पुरवठा केला जातोय. बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक पाणी टंचाई, पाणी भरण्यासाठी नागरिक गर्दी करताना दिसत आहेत. खडीमल गावातील भीषण वास्तव पाण्यासाठी जमलेली गर्दी, आजही तहानलेले दरवर्षी पाणी टंचाईची दाहकता वाढत असताना शासन प्रशासनाद्वारे ही परिस्थिती गांभीर्याने घेतली जात नसल्यानेच पाणी टंचाईची तीव्रता वाढत असल्याचा आरोप येथील आदिवासी बांधवांनी केला. खडीमल गावाचा पाण्याचा प्रश्न दरवर्षी तीव्रतेने समोर येतो, तरीही प्रशासन या ठिकाणी कायमस्वरूपी पाण्याची सोय करीत नाही. ही गंभीर बाब असून खडीमल या गावाची लोकसंख्या 1500 असून खडीमल वासियांना पोटभर पाण्यासाठी दाही दिशा भटकंती करावी लागते. अशी परिस्थिती सध्या चिखलदरा तालुक्यातील खडीमल गावात आहे. या ठिकाणी प्रशासनामार्फत टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे, मात्र प्रत्यक्षात या ठिकाणी टँकर पोहोचत नसल्याची वास्तव परिस्थिती आहे. तरी प्रशासनाने या ठिकाणी आदिवासी बांधवांकरिता पाण्याची सोय करावी अशी मागणी आदिवासी बांधवांकडून होत आहे. 1500 लोकसंख्येचे खडीमल हे गाव असून या ठिकाणी महिला, पुरुष व लहान मुले दिवसभर पाण्यासाठी भटकंती करीत आहेत. पाणी भरणे व्यतिरिक्त या गावातील लोकांचे दुसरे कोणतेही काम होत नाही. संपूर्ण दिवस हा पाणी भरण्यात जातो अशी परिस्थिती सध्या खडीमल गावात आहे. मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, चिखलदरा.